नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या टी व्ही प्रोग्रॅम्सवर नंतरनं जे वेबिनार झाले याला दिल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. मित्रांनो, खूप छान वाटलं तुमच्याशी. जसं आपण आत्तापर्यंत यूट्यूबवर भेटत होतो त्याचप्रमाणे आपल्याला काही टी व्ही चॅनल्सवरही संधी मिळाली. त्यानंतर आपण टी व्ही चॅनल्सवर आपले काही प्रोग्राम्स घेतले होते, लवकरच आणखीही बाकीच्या चॅनल्सवर आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला आहे. इथे कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा रिकमेंडेशन देण्याचा हेतू नाही. तुम्हाला शेअर मार्केट जास्तीत जास्त समजावं आणि तुम्ही ॲनालिसिस करावं हाच एक प्रामाणिक हेतू याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला आलेला आहे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू, जो तुमच्यासाठी मी प्रत्येक वीकमध्ये घेऊन येतो. मागच्या वीकमध्ये फक्त काही नसतो मला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन नाही आला. तर आता मित्रांनो, आज आपण पाहणार आहे निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू पुढच्या आठवड्यासाठी काय असणार आहे. आणि खूप छान गोष्ट झाली, ज्याची मी स्वतःहून खूप दिवसापासून वाट बघत होतो, ते चांगलं हेल्दी करेक्शन मार्केटमध्ये आलेलं आहे. तर चला बघूया मित्रांनो, कशा प्रकारे मार्केट रिॲक्ट करणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे आणि एक चांगली संधी पुन्हा कशी शोधायची, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघू. तत्पूर्वी बेसिक टेक्निकल फंडामेंटल फ्युचर ऑप्शन्स अशा संपूर्ण प्रकारच्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत. तर लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केला नसेल तर व्हिडिओ आवडताय तर क्विकमध्ये लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, सुरू करू आजचा आपला निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत वेबसाईटवर जिथे चार्टिंग नावाची एक साधी आणि सिम्पल वेबसाईट आहे, कोणी इझिली यूज करू शकतं असेच मी तुम्हाला दाखवत असतो. इथे आपण बघू की निफ्टीचे डेली कॅन्डल स्टिक्स काय सांगतात. मित्रांनो, कॅन्डल स्टिक पॅटर्न्सवर आपण अगदी डीपमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्या व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बाय शंभूराज खामकर असं टाका, तुम्हाला तात्काळ व्हिडिओ त्या उपलब्ध होतील. तर मित्रांनो, जर बघितलं तुम्ही तर मागील वीकमध्ये एक निफ्टीने छानपैकी आपल्याला एक रिव्हर्स साईन दाखवलेला आहे आणि ही एक बिअरिश इंगल्फिंग चांगली मोठी कॅन्डल बनलेली आहे, जी दाखवते की मार्केटमध्ये जोरदार मंदी येऊ शकते आणि येणार आहे. साहजिक आहे, कारण जर बघितलं तर खूप सारे दिवस एक मार्केटमध्ये तेजी होती आणि ह्या तेजीला या जी आपण बोलू की इंगल्फिंग कॅन्डल आहे तिने एक लगाम लावला आहे. जर बघितलं तुम्ही तर एक ट्रेंडलाईन नॉर्मल ड्रॉ केली मी आधी साध्या आधी सिम्पलमध्ये, तर बघितलं तर ही ट्रेंडलाईन पण निफ्टीने ब्रेक केली, जी कॅन्डल होती मागच्या सोमवारी तयार झालेली आणि त्याच्यानंतर जर बघितलं छोट्या छोट्या कॅन्डल झाल्या आणि शुक्रवारचं क्लोजिंग पण त्याने त्याचा लो ब्रेक करून दिलेलं आहे. याचा अर्थ साधा आणि सिम्पल असा होतो की मार्केट पुढच्या वीकमध्येही पडणार आहे, पुढच्या काही आठवड्यांमध्ये मार्केट डाऊनच राहील. आता किती डाऊन राहील याचा एक अंदाज आपण सांगू, कोणतीही टिप्स किंवा हे समजू नये याच्यामध्ये. तर मित्रांनो, फक्त आता मी नॉर्मल याच्यामध्ये दाखवतो की मला काय वाटतं याच्यामध्ये बघितल्यानंतर ना. तर सर्वप्रथम बघा, जो 11300 एक सपोर्ट लेवल होता क्विकमध्ये, तिथे त्याने घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना मला मोस्टली वाटतं मार्केट 11000 येईल ह्या वीकमध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये तो मोस्टली 11000 येण्याचा एक साधा प्रयत्न करेल. ओके, आणि त्याच्यामध्ये जर आणखी जोरदार सेलिंग आलं तर मार्केटला पुढचा टप्पा असणार आहे 11000 खाली कुठला 10800 किंवा 10900 एकदा मार्केट येईल, म्हणजे लगेच येणार नाही असं नाही की बा पुढच्या वीकमध्ये. नॉर्मली सेलिंग आलं आहे मार्केटमध्ये, थोडे दिवस खालीच राहील मार्केट इथून, लक्षात ठेवा आत्ताच्या कंडिशननुसार. त्यामुळे गडबड करू नका. कॉल साईड वगैरे घेणार असाल तर विनाकारण फसू शकता, कॉलचे प्रीमियम इथे विनाकारण तुमचे संपतील किंवा ईट केले जातात असं बोललं जातं त्याच्यामध्ये, की कॉलचे प्रीमियम खाल्ले जातात. त्यामुळे अशा कॉलच्या प्रीमियम किंवा कॉल घेऊन पस्तावू नका. सध्या कॉल असतील तर शांत राहा, पुट साईडचा विचार करा, मग कोणते घ्यायचे काय घ्यायचे यासाठी तुमचं स्वतःचं ॲनालिसिस इथे तुम्हाला वापरायचं आहे. आता आपण थोडं याची विकली कॅन्डल बघू. विकली कॅन्डल आपल्याला काय सांगते, विकली कॅन्डलमधून आपल्याला खूप सारं शिकता येतं, कारण जवळपास कन्फर्मेशन जे असतं ते डेली आणि विकली दोन्हीही घ्यावं असं माझं एक प्रामाणिक मत असतं प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत आलो आहे. तर जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये पण एक बघा ट्रेंडलाईन होती नॉर्मली, तीही याने ब्रेक केलेली आहे. चला एक ड्रॉ करून दाखवतो, तुम्हालाही थोडं समजेल. ज्यांना माहीत नाही त्यांना माहीत असेल, त्यांनी क्विकमध्ये लाईक करा, कारण तुम्हाला काय याची ड्रॉ करायची गरज नाही. तर मित्रांनो बघा, एक साधा आणि सिम्पल एक ड्रॉइंग जर केलं आपण याच्यामध्ये एक सपोर्ट लेवलचं, तर इथे एक नॉर्मल अशी चला चला एक इकडे तिकडे ठीक आहे आपण ॲव्हरेज करू शकतो. बघितलं तर त्याने ब्रेक करून ह्या वीकमध्ये एक निगेटिव्ह दिलेला आहे आणि मोठी कॅन्डल आहे. जर बघितला कॅन्डलचा शेप तर खूप सारा मोठा आहे, बरोबर. आता हे बेअरिश इंगल्फिंग जे आहे ते असं दाखवत आहे की मार्केटमध्ये इथून जोरदार सेलिंग येणार आहे आणि त्या लेवल्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कोणत्या लेवल सांगितल्या आधीच्या ह्याच्यामध्ये,
की मार्केट जवळपास इथून 11,300 खाली 11,200 11,000 आणि 10,800 ते 10,900 रेंजमध्ये पुढील 1 ते 2 आठवड्यामध्ये येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर नवीन खरेदी करू नका, सध्या थांबा, वेट करा, लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी मार्केट पडलं त्या दिवशी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट दिला होता की 50% प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं, आपल्याला सकाळी बरोबर 12:00 दरम्यान दिला होता. मार्केट निम्मं पडलं होतं, म्हणजे जवळपास 101 पॉईंट पडल्यानंतरच मी तुम्हाला अपडेट दिला होता. ज्यांनी बघितला त्यांनी फायदा करून घेतला, त्यासाठी खाली टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा. तर मित्रांनो, हा एक नॉर्मल झाला निफ्टीचा. आता बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय ते थोडं बघू आपण. तर मित्रांनो, नॉर्मली बँक निफ्टीमध्ये जर बघायला गेलं तर साहजिक आहे तिकडे पण नॉर्मली सेम स्ट्रक्चर देणे तयार केलेले. तर आता बँक निफ्टीमध्ये त्याने क्विक सपोर्ट घेतलेला, एक सपोर्ट लेवलच आहे बँक निफ्टीमध्ये, ओके 23,000 आसपास तो एक सपोर्ट घेतोय इथे. त्याच्या खाली जर बघायला गेलं आपण तर आता किती जाईल, तर नॉर्मली बघा, आता मी डायरेक्ट सांगतो की बँक निफ्टी पुढच्या काही आठवड्यामध्ये 1 ते 2 आठवडे घेईल, 21,000 आरामात येईल इथे, लक्षात ठेवा. त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण जर सध्याचा फॉल बघता, जी कॅन्डलची बॉडी म्हणतो आपण त्याला, ओके बेअरिश इंगल्फिंग आहे मोठी कॅन्डलची बॉडी, ती दाखवते की किती प्रेशरमध्ये मार्केट खाली जाऊ शकतं. ओके RSI पण डाऊनसाईड दाखवतोय, म्हणजे खूप सारे फॅक्टर्स सध्या निगेटिव्ह आहेत, ग्लोबल फॅक्टर्स निगेटिव्हमध्ये आहेत, म्हणजे मार्केट सध्या जोरदार खाली जाण्याच्या कंडिशनमध्ये. त्यामुळे थोडं हात बाजूला ठेवून शांत बसा, विनाकारण ट्रेड करू नका. गुंतवायचे तर थांबा, योग्य वेळी सल्ला देईल तुम्हाला की आता इन्व्हेस्टमेंट करा म्हणून. मीही खूप दिवस झालं वाट बघत होतो मार्केट येणे, खाली येण्याची, तुम्हाला बोलूनही दाखवलं होतं. मार्केट आता खाली आलेलं आहे, आपल्या टप्प्यात आलं की आपण एंट्री करू. तोपर्यंत शांत रहा, कॉल साईडचा विचार करू नका, पुट साईडचा विचार करून ट्रेड करा असं मी तुम्हाला इथे सांगेल. पुट साईडला नक्कीच पैसे बनतील, पण कोणत्या घ्यायच्या स्ट्राईक्स ह्याच्यासाठी अभ्यास असणं गरजेचं आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे नॉर्मल निफ्टी आणि बँक निफ्टीचे व्ह्यू समजले असतील. निफ्टीचं पुन्हा एकदा सांगतो की 11,300 नंतर 11,200 11,000 आणि 10,800 असे 3 सपोर्ट लेवल्स आहेत याला मॅक्झिमम, कारण मोठे मोठे फॉल्स येत राहतील असं वाटतंय. बँक निफ्टीमध्ये 23,000 नंतरनं खालच्या साईडला जवळपास 22,700 22,000 आणि 21,000 असे 3 सपोर्टमध्ये मार्केट खाली येत राहील, असं साधा आणि सिम्पल ॲनालिसिस आहे या वीकचं. तर या व्यतिरिक्त ज्यांना काही प्रश्न असतील, तुम्हाला काय वाटतं या व्यतिरिक्त, तर खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाका आणि खरेदीची गडबड करू नका, थोडं शांत राहा असं मी तुम्हाला इथे आवर्जून सांगेन. तसेच मित्रांनो, माझी जी अकॅडमी आहे त्याची जी वेबसाईट आहे khamkarsview.com जाऊन तुम्ही आमचे काही कोर्स घेऊ शकता, किंवा माझा जो नंबर आहे 8802809090 या नंबरला तुम्ही कोर्स असा मॅसेज करायचा आहे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून आमच्या कोर्समध्ये सहभागी होऊ शकता. कारण मागील महिन्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद तुमच्याकडून मला भेटलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच तुम्हाला माझ्याकडून मी जास्तीत जास्त कंटेंट, जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा यातून प्रयत्न करतोय. नक्कीच याच्यातून लोकांनाही फायदा होते, तुम्ही TV चॅनल्सवर याचा अनुभव घेतलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता अपडेट आणि क्विकमध्ये जायचं आहे. ज्यांना कोर्सेस जॉईन करायचे आहेत त्यांनी कोर्स असा मॅसेज करायचा आहे 8802809090 या नंबरला. ज्यांना डिमॅट ओपन करायचे अपस्टॉक्स, झिरोदा, एंजल यांच्यासाठी खाली तिन्ही लिंक दिलेले आहेत. क्विकमध्ये जायचं आहे आणि अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. अपस्टॉक्स, झिरोदा, एंजल तिन्ही चांगले ब्रोकर आहेत, नक्कीच सर्विस तुम्हाला. याच्यातून काही शंका आली तर आम्हाला तुम्ही याच्यामध्ये मेसेज करून विचारू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट होता तो? या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही प्रश्न शंका विचारायचे असतील तर आमचे जे नंबर्स आहेत किंवा व्हॉट्सअपचे कमेंट्स आहेत याच्यावर विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या संध्याकाळी होणारा आपला जो वीकली हे असतो वेबिनार, तो अटेंड करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही तो अटेंड करायला सांगा. थांबूया इथे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.